चलाना हमें नाम गुरु का चलाना है। चलाना हमें नाम गुरु का चलाना गुरु जी विश्व चालका जगत वंद्या ब्रह्मांड नायिका एक जी असोनी अनेका भाषी विश्व रूपी परम पूजनीय श्री गुरुदेव भगवान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज या सर्वप्रथम अभिवादन करतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी पर्वा निमित्तानं आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी प्रमोद श्रीकृष्णराव झगीकर राहणार शिरसगाव मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती माझा सहभाग नोंदवित आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे राष्ट्रीय योगदान हा आजचा माझा वक्तृत्व स्पर्धेतील विषय आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लहर की बरखामध्ये आपला परिचय करून देत असताना म्हटलेला आहे स्वतः प्रती मानवता ही पंत मेरा इन्सानियत पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा दुविधा को हटाना वर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा सब साथ चलाना मर्म मेरा नीचे उच्च हटाना गर्व मेरा गिरते को उठाना स्वर्ग मेरा कुट लेला लेला ह्या त्यांच्या परिचयामध्येच राष्ट्रीय योगदान कुटकुटून भरलेला आपल्याला दिसून पडतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये राष्ट्राचा विचार केलेला आहे राष्ट्राच्या उन्नतीसाठी अवरात्र कष्ट केलेले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वतःच्या जीवनमध्ये जे कार्य केले ते इतरांच्याही जीवनामध्ये राष्ट्रीयतेचेच असावे ह्या दृष्टिकोनातून मानव समाजाला मानवाला एक दिशा दिलेली आहे त्याचे अनेक उदाहरण आपल्याला सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत घेता येतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ध्यानाच्या माध्यमातन ह्या देशातला प्रत्येक तरुण हा सकाळी उठला पाहिजे ध्यान करण्यापूर्वी रामधुनाची प्रणाली त्यांनीच लावून दिली रामधुनापूर्वी ग्रामसफाईची प्रणाली त्यांनीच लावली ग्रामसफाईची प्रणाली लावत असताना राष्ट्रसंताचा दृष्टिकोन किती विशाल होता किती महान होता हे आपल्याला लक्षात येते चल चल भाई करे सपाई उडा कचरा साप करे बहुत दिनो का रुका मिलकर सुंदर आज करे किती मोठे विचार त्यांनी या माध्यमातून मांडले आणि त्याची फलश्रुती अशी झाली बघता बघता प्रत्येक गाव स्वच्छ झालं बघता बघता प्रत्येक शहर स्वच्छ झालं बघता बघता प्रत्येक नगर स्वच्छ झालं प्रत्येक वार्ड स्वच्छ झाला प्रत्येक घर स्वच्छ झालं प्रत्येक माणूस स्वच्छ झाला आणि ह्या माध्यमातन ह्या देशातनं रोगराईचं प्रमाण कमी झालं प्रत्येकाला चांगलं आरोग्य मिळालं कशामुळे फक्त स्वच्छतेमुळे किती मोठा दिव्य विचार किती मोठा थोर विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मांडून राष्ट्रीय योगदानाचं स्वतःच कार्य सिद्ध केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जेवढं जा। साहित्य लिहिलं त्यामध्ये राष्ट्रीय योगदानच दिसून येते जेवढे भजन लिहिले त्यामध्ये राष्ट्रीय योगदानच दिसून येते त्यांच्या जीवनामधल्या प्रत्येक पैलू स्वातंत्र्यपूर्व काळातला उदाहरण घ्या एकोणीसशे बेचाळीस चे आंदोलन लक्षात घ्या त्यावेळेस राष्ट्र संत तुकडोजी महाराजांना एक भजन म्हटलं अप काय को धूम मचाते हो दुखवाकर भारत सारे आते हे नात हमारे पत्तर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेंगी सेना ह्या त्यांच्या गगन भेदी भजनानं ह्या देशामध्ये क्रांतीची लाट निर्माण झाली आणि बघता बघता चिमूर आष्टी यावली बेनोळा या ठिकाणी मोठा क्रांतीचा उद्रेक निर्माण झाला आणि ह्या देशामध्ये ह्या देशामध्ये स्वातंत्र्य पूर्वी दीड दिवसासाठी चिमूर हे गाव स्वतंत्र झालं होतं एवढी मोठी क्रांती माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हयातीमध्ये पूर्वी झाली आणि त्याच काळ त्याच गोष्टीसाठी माझ्या राष्ट्रसंतांना नागपूर आणि रायपूरला जेल भोगावा लागला कारावास भोगावा लागला स्वातंत्र्यानंतर सुद्धा राष्ट्रसंत थांबले नाही भारत पाकिस्तानचं युद्ध असो की भारत चीनचं युद्ध असो त्या ठिकाणी स्वतः गेले ह्या देशातल्या जवानाचं मनोधैर्य वाढवलं ह्या देशातल्या जवानाला त्यांनी प्रेरणा दिली आओ चीन यो मैदान मी देखो हिंद आहात त्यांच्या अशा भजनाने या देशातला तरुण पेटून उठला आणि योच्या सोबत दोन हात करायला लागला महाराज तिथंच थांबले नाही ह्या देशातल्या तरुणासाठी सर्व समाजासाठी महाराजांनी स्वतः परमेश्वराकडे वरदान मागितलं या भारतात बंधु भाव नित्य वसुदे दे, दे परमेश्वरा स्पृश्या स्पृश्य हटे या सारा देश कलंक मिटाने सबके मन धन उद्योग या देशामध्ये दे उद्योग वाढला पाहिजे धनवान लोक झाले पाहिजे या देशातला प्रत्येक माणूस प्रत्येकासोबत प्रेमानं मायेनं आपुलकीन एकात्मतेनं राहिला पाहिजे हा दिव्य दृष्टिकोन माझ्या राष्ट्रसंतांनी राष्ट्रीय योगदानाच्या माध्यमातनच ह्या देशाला दिलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ह्या देशाच्या प्रत्येक युवकासाठी प्रत्येक माणसासाठी प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक पुरुषासाठी नव्हे नव्हे तर बालकापासून तर वृद्धापर्यंत नव्हे नव्हे तर ह्या सृष्टीतल्या प्रत्येक सजीवासाठी निर्जीवासाठी कार्य केलेलं आहे त्यांनी आपल्या ग्रामगीता ग्रंथामध्ये एक्केचाळीस अध्यायामध्ये ह्या माणसाला आवश्यक असणाऱ्या सगळ्याच घटकावर आपलं बहुमूल्य कार्य केलं आणि संजीवनी बुटी मानव समाजासाठी आहे तिचं प्राशन केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं राष्ट्रीय योगदान आपल्याला क्षणाक्षणाला जाणवेल क्षणाक्षणाला जाणवेल घटका घटकेला आपल्याला लक्षा ते लक्षात येईल म्हणून त्यासाठी त्यांचं साहित्य जेवढं अध्ययन करता येईल तेवढं जेवढं वाचता ते येईल जेवढं जेवढं प्रचार करता येईल तेवढं हे करणं तुम्हा सर्वांची ही जबाबदारी आहे कर्तव्य आहे एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय गुरु